शेतकरी मित्रांनो मी प्राध्यापक अरुण गुट्टे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत लातूर या ठिकाणी विस्तार कृषी विद्यावेत्ता या पदावर कार्यरत आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकामधील शंकी गोगलगाईची एकात्मिक व्यवस्थापन या बाबीची माहिती आपण आज घेणार आहोत लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी या गोगलगाईने सोयाबीन पिकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोपावस्थेमध्ये नुकसान केलं आणि या नुकसानीपोटी शासनाला मागच्या वर्षी जवळपास त्र्याण्णव कोटी रुपयेची मदत जाहीर करावी लागली लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणसाठ हजार हेक्टर क्षेत्रावर या शंकी गोगलगाईमुळं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं होतं जवळपास ब्याण्णव हजार शेतकरी या गोगलगाईमुळे बाधित झालेले होते आणि याच कारणामुळे याही वर्षी लातूर जिल्ह्यामधील आणि मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना या शंकी गोगलगाईच्या बाबतीमध्ये अलर्ट राहावं लागणार आहे कारण मागच्या वर्षी ही कीड ऑक्टोबर महिन्यामध्ये सुप्ता अवस्थेमध्ये गेलेली आहे आणि चालू वर्षामध्ये जून महिन्यामध्ये मृग नक्षत्राचा पाऊस झाला की या पावसानंतर पुन्हा ही कीड सोयाबीन पिकामध्ये येण्याची दाट शक्यता आहे आणि या कारणामुळे जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्यांना सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे जर या किडीचा नुकसानीचा जर प्रकार पाहिला तर ही कीड निशाचार आहे रात्रीच्या वेळी सोयाबीन पिकामध्ये रोपावस्थेचं आणि रोपांचं नुकसान करते त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडीविषयी वेळीच सजग राहून काही उपाययोजना करावयाच्या आहेत यामध्ये ज्या उपाययोजना आहेत त्या चार टप्प्यामध्ये विभागलेल्या आहेत या किडीच्या नियंत्रणासंबंधी उन्हाळ्यात जे काम करावायचं आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करून घ्यावयाचे आहे जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरामध्ये ज्या सुप्त अवस्थेमध्ये असलेल्या गोगलगाई आहेत त्या वरील थरामध्ये येतील आणि उन्हाच्या कडक क कडक उन्हाच्या मदतीने आणि पक्ष्यांच्या मदतीने या गोगलगाई नष्ट होण्यास मदत होणार आहे त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती म्हणजेच बांधाच्या आतल्या बाजूने पाच सेंटीमीटर रुंदीचा चुन्याचा पट्टा जर ओढून घेतला तर या चुन्याचा पट्टा ओलांडत असताना या चुन्याच्या संपर्कामध्ये येऊन या किडी नष्ट होणार आहेत शेतकरी बांधवाने एक बाब लक्षात घेतली पाहिजे की कधीही ही गोगल गाय जी आहे बांधाकडून शेतामध्ये आत जात असते सध्या ही सुप्त अवस्थेमध्ये जवळपास बांधाच्या साईडने किंवा बांधाच्या बाजूलाच ही कीड आहे आणि ज्यावेळेस मृग नक्षत्राचा पाऊस होईल त्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसामध्ये ही कीड ॲक्टिव्ह होऊन ही कीड बांधाकडून आतमध्ये सोयाबीनच्या पिकाचं नुकसान करत राहणार आहे त्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने जर मेटाल अल्डिहाईट अडीच टक्के हे औषध मार्केटमध्ये स्नेल किल या नावानं उपलब्ध आहे या औषधाच्या ज्या मोठ्या गोळ्या आहेत किंवा पेलेट्स आहेत या पेलेट्स बारीक गोळ्यामध्ये रूपांतर करावं जसं की अडकिताच्या साह्याने ह्या पेलेट्सचं रूपांतर बारीक बारीक गोळ्यामध्ये करून घ्यावं आणि संपूर्ण शेताच्या भोवती म्हणजे बांधाच्या आतल्या साईडने पाच ते सात फुटावर जर एक गोळी टाकली तर या गोळीची मदत आपल्याला ही कीड नियंत्रण करण्यामध्ये होणार आहे स्नेल किल हे औषध जे आहे ते गोगलगाईंना आकर्षून घेतं आणि ही जी गोळी टाकलेली आहे या गोळीच्या वीस ते पंचवीस फूट परिसरामध्ये असलेल्या ज्या गोगलगाई आहेत किंवा बांधाकडून शेतामध्ये जाणाऱ्या ज्या गोगलगाई आहेत त्या गो गोगलगाई स्नेलकिल या गोळीकडे आकर्षिल्या जातात आणि त्या गोळीला चाटल्यानंतर चार ते पाच तासाच्या अंतराने या गोगलगाईचा आतला स्त्राव जो आहे तो बाहेर येतो आणि या गोगलगाई मरून जातात अशा प्रकारे काही प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या मदतीने आपण या गोगलगाईचा प्रादुर्भाव पसरण्याच्या अगोदरच या किडीचं नियंत्रण करू शकणार आहोत आता काही उपाययोजना सोयाबीनच्या उगवण झाल्यानंतर आहेत मित्रांनो सोयाबीनची उगवण झाल्यानंतर पुढचे पंधरा दिवस जे आहेत हा हाय अलर्ट पिरियड आहे याच पिरियडमध्ये सोयाबीन ही रोपावस्थेमध्ये असते आणि रोपावस्थेमध्ये ही कीड फार मोठ्या प्रमाणावर शेत सोयाबीन या पिकाचं नुकसान करते आणि त्यामुळे सोयाबीनच्या उगवणीनंतर जर बांधाव्यतिरिक्त आत शेतामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव झालेला असेल तर सोयाबीनच्या प्रत्येक चार ओळीनंतर ओळीच्या बाजूने पाच फूट अंतरावर स्नेल किल्ल्या औषधाच्या गोळ्या टाकावायच्या आहेत जेणेकरून या गोळीकडे सोया ही कीड आकर्षिली जाईल आणि त्यानंतर ती नष्ट होईल विद्यापीठाने काही आमिष किंवा बेट तयार करण्याची सुद्धा शिफारस केलेली आहे जसे की दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ घ्यावा आणि त्यामध्ये पंचवीस ग्रॅम इस्ट मिक्स करून हे द्रावण पन्नास किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकावे व चांगले मिसळून घ्यावे त्यानंतर दहा ते बारा तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे व त्यानंतर यामध्ये थायोमिथोक्झाम नावाचं जे औषध आहे हे औषध जवळपास चाळीस ग्रॅम मिक्स करावे आणि हे मिक्स केलेलं जे काही कोंडा आहे तो शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपामध्ये किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपामध्ये जर टाकला तर या आमिषाला या किडी अट्रॅक्ट होऊन या आमिषाच्या मदतीने या किडी नष्ट होणार आहेत परंतु या आमिषापासून प्राणी किंवा लहान मुलांना दूर ठेवणंही अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर हा पुढचा जो टप्पा आहे तो सोयाबीन रोप अवस्थेमधला आहे जर उगवण झाल्यानंतर जो पुढचा पंधरा दिवसाचा टप्पा आहे म्हणजे रोप अवस्थेमध्ये असताना या किडी गोळा करून नष्ट करण्याचं कार्यसुद्धा केलं लप, केलं पाहिजे आणि या गोळा करण्यासाठी गोळा करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच्या वेळेस शेतामध्ये गवताची ढीग किंवा सुतळी बारदाना गुळाच्या पाण्यामध्ये भिजून एकरी जवळपास दहा वेगवेगळ्या वेग ठिकाणी जर ठेवले आपण तर या बारदाण्याखाली किंवा ढिगाखाली रात्रीच्या वेळेस गोगलगाई येऊन बसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी सहा वाजता शेतामध्ये जाऊन या ढिगाखाली किंवा या बारदाण्याखाली जमा झालेल्या ज्या काही गोगलगाई आहेत या गोळा करावयाच्या आहेत आणि त्या गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यामध्ये टाकून नष्ट करावयाच्या आहेत शेतकरी बांधवांना विनंती असेल की या गोगलगाई गोळा केल्यानंतर त्या शेतामध्ये किंवा ओढ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये तशाच्या त जशाच्या तशा टाकून देऊ नयेत जर आपण हे अशाच टाकून दिल्या तर पुढे याचा प्रादुर्भाव वाढत राहणार आहे आणि त्यामुळे या गोळा केलेल्या ज्या गोगलगाई आहेत त्या मिठाच्या पाण्यामध्ये किंवा साबणाच्या पाण्यामध्ये टाकून नष्ट करावायचे आहेत मित्रांनो या गोगलगाईच्या नियंत्रणासाठी गावामधल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामूहिक मोहीम राबवणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने आपण त्रिसूत्रीच्या माध्यमातून म्हणजे काही उन्हाळ्यामधल्या खोल नांगरटीद्वारे त्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या आधारे स्नेल किल या औषधाच्या मदतीने आणि शेवटचा टप्पा जो आहे तो बांधाच्या साईडने किंवा शेतामध्ये या गोगलगाई सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान स्वरूपामध्ये गोळा करून त्या नष्ट केल्या तर या गोगलगाईचा प्रादुर्भाव आपण सोयाबीन पिकामध्ये कमीत कमी ठेवू शकतो किंवा पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची प्रचार प्रसिद्धीचं चा कार्यही चालू झालेलं आहे ज्या ज्या गावामध्ये मागच्या वर्षी गोगलगाईमुळं प्रादुर्भाव झालेला होता अशा गावामध्ये या पोस्टर्सच्या माध्यमातून यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून बैठकाच्या माध्यमातून आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य आता चालू झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनीही या किडीच्या बाबतीमध्ये अलर्ट राहून अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पेरणीनंतर करावयाच्या उपाययोजनेच्या आधारे गोगलगाईचं नियंत्रण करावं असं आवाहन या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना करेल यासोबतच या शेतकरी बांधवांना विनंती करेल की विद्यापीठाने तयार केलेले वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून वेळोवेळी या यूट्यूब माध्यमा यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेली माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो